नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे इंडियन जिमखाना यांची ए निवडणूक आहे आणि परिवर्तन पॅनलचे उमेदवार आमच्यासोबत आहेत आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया की इंडियन जिमखान्याची निवडणूक कीमध्ये किती सदस्य आहेत आणि मतदान केव्हा आहे सर तुमचं आय बी एम टी वी नाईनमध्ये स्वागत आहे इंडियन जिमखान्याची एक निवडणूक आहे काय का सांगाल तुम्ही इंडियन जिमखाना धनतुली येथे आहेत आणि जवळपास हे वर्ष सेंटिनेंटल इयर आहे म्हणजे शंभर वर्ष जवळपास ह्या जिमखान्याला झालेलं आहे मागच्या चार वर्षापासनं एकच पॅनल त्या ठिकाणी कार्यरत आहे मागच्या कोरोनामुळं इलेक्शन होऊ शकलं नाही निवडणूक होऊ शकलेले नाही परंतु यावर्षी उद्या रविवारला एकोणीस तारखेला इलेक्शन होऊ घातलेलं आहे त्यामध्ये प्रेसिडेंट आणि ट्रेझरर हे अनअपोज आलेले आहेत पदासाठी मी उभा आहे माझं नाव दिवाकर पाटणे त्यानंतर एक्झिक्युटिव्ह मेंबर म्हणून आमच्या पॅनलचे श्री प्रसाद कोकजे श्री सुरेंद्र आंबाडकर शिल्पी टिबडीवाल असे तीन लोक माझ्या पॅनलसोबत आहेत जवळपास साडेसहाशे मतदार नागपूर शहरात विखुरलेले आहेत सुज्ञ नागरिक आहेत एज्युकेटेड आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत पोलीस डिपार्टमेंटचे लोक आहेत व्यापारी आहेत अशा पद्धतीचे जवळपास साडेसहाशे मतदार आहेत मागच्या निवडणुकीमध्ये जवळपास साडेचारशे मतदारांनी मतदान केलेलं होतं त्यावेळेससुद्धा मी भर सेक्रेटरी रेझर्टचा फॉर्म भरलेला होता पण कॉम्प्रोमाइज झाल्यामुळे वापस घेतल्यात परंतु यावेळेस कॉम्प्रोमाइज होऊ शकलं नाही त्यामुळे मागच्या बरेच वर्षापासून एक राज्य करत असलेले सेक्रेटरी त्यांच्या विरोधामध्ये उभा आहे त्या ठिकाणी मला क्लबचे जुने मेंबर जुने ट्रेझरर श्री घनश्यामजी राठी महेश पी खंडेलवाल असे बरेच लोक माझ्या सपोर्टमध्ये आहेत जवळपास सहाशे अठरा मतदारापैकी चार साडेचारशे मतदान होईल त्यातले दोनशे अडीचशे सव्वा दोनशे अडीचशे मतं घेणारा माणूस निवडून येईल माझं परिवर्तन का व्हावं या दृष्टिकोनातून मतदारांना मी आवाहन करतो आहे की बरेच वर्षापासून एकच माणूस तिथे कार्यरत असला असल्यामुळे क्लबचं परिवर्तन क्लबचा विकास आजपर्यंत होऊ शकलेला नाही आज जवळपास क्लबची फीस चार लाख रुपये आहेत करोड रुपये बँकेमध्ये जमा आहेत पण त्याचा उपयोग कसा करावा हे जुन्या सेक्रेटरीला प्रेसिडेंटला माहिती नाही क्लबची जागा आहे त्याची लीज रिन्युअल आजपर्यंत हे करू शकले नाहीत सात एकरापैकी तीन एकरामध्ये झोपडपट्टी बसलेली आहे आणि हळूहळू त्या ठिकाणी वाढत चालले दर्गा झाला मंदिर झाला बुद्ध विहार झाला त्याला कंपाऊंड करू शकलेले नाहीत क्लबचं टर्नवर बरंच आहे परंतु जो विकास आता आतमधला इंटिरियर बिल्डिंगचा जुन्या पॅनलनी केला त्याचा आजपर्यंत सदस्य लोकांना हिशोबसुद्धा देण्यात आलेला नाही त्यामुळे यावर्षी हे सर्व आयडिया घेऊन मी निवडणुकीला उतरलेलो आहे माझं मतदारांना आव्हान आहे की परिवर्तन एकदा करून बघा क्लबचा विकास कसा करावा ह्या तुमच्या मतानुसार आम्ही करू स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल नाही आहे छोटंसं जिम आहे पण जी बरोबर अत्यावधी अत्यावध नाही आहे फॅमिली रूम व्यवस्थित नाही आहे त्या ठिकाणी आणखी बऱ्याच रूम आहे त्यांना ती प्रायव्हेसी नाही आहे तिथल्या ठिकाणी गार्डन आहे गार्डन मेंटेनन्स बरोबर नाही आहे मेंबर लोकांनी एवढे सदस्य लोकांनी एवढे पैसे भरल्यानंतर देखील कॅन्टीनमधलं ना कन्सेशन भेटते किचनमधलं कंचं क कन्सेशन मिळत नाही बार रूममध्ये कुणालाच कन्सेशन भेटत नाही मोठ्या मोठ्या स्कीम येतात त्या स्कीमचा फायदा हा सदस्यांना व्हावा या दृष्टिकोनातून हे इलेक्शन मी लढत आहे सर यामध्ये किती पॅनल आहेत ना पॅ पॅनल तर साधारणत एक जे आता सध्या बॉडी स्टँडिंग बॉडी एक्झिस्टिंग बॉडी आहे त्यांचं एक, एक पॅनल आहे आम्ही पॅनल बनवण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या पॅनलच्या दोन लोकांनी अध्यक्षाला आणि श्रेझरला बिनशर्त सपोर्ट दिला त्यामुळे ते दोन लोक बिनशर्त निवडून आलेत त्यामुळे पॅनल बनलेलं नाही परंतु माझ्यासोबत जे मी नाव आधी सांगितले प्रसाद कोकजे त्यानंतर सुरेंद्र आंबाडकर शिल्पी टिबडीवाल हे सर्व आमच्यासोबत आहे आम्ही इंडिव्हिज्युअल लढतो आहे इंडिव्हिज्युअल्स उमेदवार आपण मतदारांना आवाहन करतो आहे आणि प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही व्हाईस एस एम एस टेक्स्ट मेसेज प्रत्यक्ष फोन करणे या पद्धतीने आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आ, हे होते आमच्यासोबत साहेब जे सचिवपदासाठी इंडियन जिमखान्याची जी निवडणूक आहे त्यासाठी ते उभे आहेत त्यांनी मतदारांना आवाहन केलेलं आहे की जर इंडियन जिम खाण्याचा विकास करायचा असेल तर परिवर्तन आवश्यक आहे आणि त्यासाठीच त्यांनी परिवर्तन पॅनेल निर्माण केलेलं आहे तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज हा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार